दापोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्रांचा प्रचंड त्रास नागरिकांना सोसावा लागतोय. काल सोमवारी तर एकाच दिवशी 9 जणांना एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. एका मुलीच्या डोक्याची कातडीच पूर्णतः सोलून काढली गेली. याविरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी दापोली नगरपंचायतीवर धडक दिली. तातडीनं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. कितने सालों से हम देख रहे हैं कि कुत्तों की वजह से हमें कितना प्रॉब्लम हो रहा है. आज वो बच्ची को काटा है, कल हो सकता है हमारा चांस होगा, हमारे बच्ची के ऊपर अटैक करेंगे. बूढ़े भी लोग हैं, बहुत सारे लोग हैं, तो उनके प्रोटेक्शन के लिए सबके लिए हम आज यहाँ जमा हुए हैं ताकि नगर पंचायत कुछ एक्शन ले इसके अगेंस्ट. हम चाहते हैं कि वो जल्द से जल्द कुछ करे ताकि हम सब अपने महफूज रहे अपने गाँव में, अपने देश में. तो महिला वर्गना मुलांना सगळ्या म्हणजे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी खूप म्हणजे भीतीदायक वातावरण झालेलं आहे आणि हा सगळा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे होत आहे. प्रशासन गंभीर नसल्यामुळे होत आहे. समस्त नगरसेवक आणि ग्रामीण इथे सगळे नागरिक सतत वारंवार बोलत आहेत की कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करा, पण अजूनही काही करण्यात येत नसल्यामुळे हा विषय गंभीर होत चाललेला आहे. आणि मी हा आज सगळ्या दापोलीवासियांकडून नगरपंचायतला विनंती करते की तातडीने ह्या कुत्र्यांवर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या दापोलीच्या नागरिकांना सुरक्षित करण्यात यावे. नाही तर ह्याच्यावर जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याची पण आम्ही ह्या आमच्या सगळ्या दापोलीवासींनी हे नगरपंचायतला सांगू इच्छिते. आणि आज सर्वांच्या वतीने मी आमच्या सगळ्या दापोलीवासींचे पण हे करते की त्यांनी एवढ्या पुढाकाराने एवढ्या मोफनी इथे येऊन नगरपंचाला निवेदन दिलं आहे, त्या निवेदनाची तातडीने कारवाई करण्यात यावी. दापोली शहरातील आज बहुसंख्य महिला, जो दापोली शहरामध्ये सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे शालेय मुलांना आणि मुलींना या ठिकाणी कुत्रे भरपूर चावत आहेत आणि दररोज अशा अपघात आपण या दापोलीमध्ये शहरांमध्ये पाहतो आहे. परंतु प्रशासन या ठिकाणी कुठे लक्ष देताना आपल्या दापोली शहरात दिसत नाही. अनेक वेळा या गोष्टीचा नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी नगराध्यक्षांच्या माध्यमातून पाठपुरावा करून देखील या ठिकाणी 2-2, 3-3 महिने CO नगरपंचायतमध्ये येत नसतात. इथं प्रशासन जागेवर नाही. एखादा अधिकारी या ठिकाणी एखादा प्रश्न घेऊन आलो तर त्या ठिकाणी समोर अधिकारी नाही. असे प्रश्न या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी असताना या ठिकाणी परवा देखील एका मुलीला या ठिकाणी कुत्र्याने चावले, त्याच्यामुळे तिची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो प्रश्न घेऊन या ठिकाणी दापोलीतल्या सर्व महिला या ठिकाणी आज दापोली नगरपंचायतमध्ये सीओंची भेट घ्यायला आलेल्या. आम्ही देखील दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आपल्या या सगळ्या नागरिकांच्या वतीनं आम्ही नगर प्रशासनाकडे आपली बाजू मांडली आणि त्यांना सूचना केल्यात की कुठल्याही परिस्थितीत येते 8 दिवसामध्ये ही कारवाई झाली पाहिजे आणि या ठिकाणी जे भटके कुत्रे आहेत, जे पिसाळलेले कुत्रे आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी 100% प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि उद्या जर भविष्यामध्ये असल्या कुठचा जर कुत्रा जर चावून कुणाची दुखापत झाली आणि त्याचा जर परिणाम मुलांवरती झाला तर त्याची सर्व जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असेल अशी सूचना आम्ही नगर या ठिकाणी आपले CO आलेत त्या CO मांडला, विषय मांडला. सर्व दापोलीतल्या भगिनींच्या या ठिकाणी ज्या महिला आल्यात त्यांच्या भावना तीव्र आहेत कारण दररोज या ठिकाणी मुलांवरती त्या ठिकाणी आघात होत आहेत, मुलांवरती त्या ठिकाणी अटॅक होतो आहे, त्याच्यामुळे हा भविष्यात वाढणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आजच CO असा शब्द दिला आहे की आम्ही आजपासून कारवाई सुरू करतो आहे. 8 दिवसामध्ये या ठिकाणी निर्जीवीकरणाचे जे आपण दापोली नगरपंचायतच्या माध्यमातून जे काम करतो ते काम देखील आम्ही 8 दिवसामध्ये त्याचं सुरू करू अशा पद्धतीनं आश्वासन प्रशासनानं दिलं आहे. 8 दिवस आम्ही या ठिकाणी वाट बघू, परंतु 8 दिवसानंतरसुद्धा असा जर प्रकार सुरू राहिला, मुलांवरती जो कुत्र्यांचे या ठिकाणी जर अटॅक राहिला तर त्या ठिकाणी पुढे भविष्यात या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल प्रशासनाच्या विरोधात. याची दखल प्रशासनानं घ्यावी. पण या ठिकाणी ज्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत. आपण देखील सर्व प्रशासन या ठिकाणी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की 100% कारवाई करा. माणसांचा जीव महत्त्वाचा आहे. कुत्र्यांचा जीव वाचवताना माणसांचा जीव जर जात असेल तर कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडण्याची शक्यता आहे. कुत्र्यांना मारू नये असा कायदा सांगतो, परंतु आज कुत्र्यांमुळे माणसांचा जीव जाण्याची वेळ या ठिकाणी दापोलीमध्ये आहे. म्हणून अशी या ठिकाणी सर्वांची बाजू आपण CO मांडलेली आहे. बघूया प्रशासन काय कारवाई करते. ते जर कारवाई झाली नाही तर येत्या दिवसात आपण या ठिकाणी आंदोलन छेडू. दापोलीतील नागरिकांनी नगराध्यक्षा ममता मोरे यांना या संदर्भातला जाब विचारला. यावेळेला मुख्याधिकारी देखील उपस्थित होते. आमची मुलं बाळं आणि घरची वृद्ध मंडळी धोक्यात आली आहेत असं या सगळ्यांचं म्हणणं होतं. नगराध्यक्षा ममता मोरे यांनी यावर निर्बिजीकरण लवकरच हाती घेण्यात येईल असं आश्वासन या सर्व आंदोलकांना दिलं आहे. नगरपंचायतकडनं आम्ही निर्बिजीकरणाचं परत एकदा आता पाऊस असल्या कारणाने ते निर्बिजीकरण होऊ शकत नाही कारण कुत्र्यांना प्रॉब्लेम होतात, त्यांचे म्हणजे टाके असतात त्याच्यातनं आतडी वगैरे बाहेर येऊ शकते. त्याच्यामुळे आता
जे आम्ही आहे ते 6-6 महिन्यांनी आम्ही कुत्र्यांच्या वरती निर्विजीकरणाचं आम्ही करणार आहोत. त्याच्या आधी सुद्धा केलेलं होतं, पण थोड्या काही कारणाने परत ते वर्षभर थोडं लेट झालं. त्याच्यामुळे आता परत आम्ही ते करू. आणि खूप म्हणजे आपल्या इथे आहेत खूप जणांचे तक्रारी वगैरे येतातच आहे कुत्र्यांच्या संदर्भात, आणि आहेत कुत्रे सुद्धा भरपूर असे आपल्या इकडे मिसाळलेले. पण त्याच्यासाठी आम्ही निर्विजीकरणाचं आता लगेच 8 दिवसाच्यातच करणार आहोत. साडे 6 वाजता किंवा 7 वाजता त्याच्यानंतरचा जो बिझनेस होतो त्यांचा, ते सर्व ते कोंड्याच्या परिसरात टाकतात ते लोक. आणि मुद्दा तो आहे त्या स्किनच्या मुले ते एकमेकाला चावतात आणि त्यांचं ते म्हणजे एकदम सफिशियंट मध्ये व्हायरल इन्फेक्शन होतो आणि मग लोकांना त्रास होतो त्याच्यामुळे. पहिले ते चिकनवाल्यांचं पहिले ते पहिले मी बोलतो ना चिकनवाल्यांचा जो रोड वर आहे ना जेवढे पण ते संध्याकाळी तिथे टाकतात चिकन, ते जिथे गाड्या टाकतात ना तुमची ती स्वच्छ हे बाथरूम तिथे टाकतात, त्याच्यामुळे ते कुत्रे पिसरलेले आहे. बरोबर. हा विषय मुद्दा मेन हा आहे. 7 च्या नंतर तुमची गाडी येत नाही साहेब, आणि त्यांना सांगा एकतर तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवा नाही तर 6 वाजता दुकानं बंद करा. आता दापोली नगरपंचायत प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कशा प्रकारे करते आहे याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय. शमशाद खान, माय कोकण, दापोली.